महाविकास आघाडीमध्ये लोकसभेत कुणाला किती जागा मिळणार यासाठी बैठकांचं सत्र सुरू. आज दिल्लीत काँग्रेसची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये लोकसभेसाठी काँग्रेस किती जागांची मागणी करणार यावर शिक्कामोर्तब झालंय आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंची दिल्लीमध्ये बैठक होणार आहे. शिवाजी काळे आमचे दिल्लीचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. शिवाजी अगदी काही वेळापूर्वी नाना पटोले सुद्धा सांगत होते, मात्र या बैठकीचा तपशील काही त्यांनी थेट द्यायला नकार दिलेला आहे. नेमकं काय ठरलंय बैठकीमध्ये कळू शकलंय का? सध्या तरी बैठकीमध्ये एक महत्वाचा मुद्दा आहे की जागा वाटपामध्ये त्यांनी चार रकाने केले, चार श्रेणी केल्या, त्यामध्ये ए बी सी आणि डी अशा श्रेणी करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी ए जागेवरती 100% काँग्रेसचा उमेदवार निवडून येऊ शकतो त्या जागेची मागणी आग्रहीपणे करायची असं ठरण्यात आले. बी जागेवरती 80-100 फॉर्म्युला असू शकतो, त्याआधी सीमध्ये 50-50% आणि डीमध्ये जी कायमची जागा ही विरोधी पक्षाकडे राहिलेली आहे म्हणजे भाजपकडे राहिलेली आहे ती जागा मागणी जी आहे ती जास्त प्रमाणे करू नये असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे अशी श्रेणी करून काँग्रेसचे नेते भेटलेले आहेत आणि या भेटीनंतर आता जागा वाटप कशा पद्धतीने केलं जाईल या संदर्भात चर्चा होणार आहे. सगळ्यात महत्वाचा फॅक्टर होता वंचित बहुजन आघाडीचा, त्या संदर्भात देखील चर्चा झाली आहे, मात्र त्यांनी बोलायला तयार नाही आहेत काँग्रेसचे नेते. त्यांचं म्हणणं असं आहे की वंचित बहुजन आघाडीची ही शिवसेनेसोबत प्राथमिक चर्चा झालेली आहे, त्यामुळं या संदर्भात शिवसेनेच्या चर्चेनंतर आणि महाविकास आघाडीचे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष एकत्र बसून या संदर्भात निर्णय घेतील. त्यांनी मागितलेल्या जागा आणि त्यांना देण्याच्या जागा या संदर्भात काही सूत्र ठरलं जात आहे का हे देखील पाहणं महत्वाचं आहे. मात्र दिवसभरात जर आपण पाहिलं ज्या पद्धतीने वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी त्यांच्या सोशल मीडिया ट्विटरवरती नाना पटोले यांच्या संदर्भात जे काही म्हणणं मांडलं होतं त्यानुसार त्यामुळे काँग्रेसचे नेते कमालीचे नाराज होते. जर एखादा पक्ष इंडिया आघाडीमध्ये येण्याचा विचार करत असेल तर त्याच्या संदर्भातली तक्रार वरिष्ठाकडे केली जाऊ शकते, मात्र अशा पद्धतीने एक आघाडीबद्दल वातावरण निर्मिती करून आणि दुसरीकडे नेत्यांबद्दल टीकात्मक टीका टिप्पणी करणं हे योग्य नसल्याचं काँग्रेसच्या सृष्टीचं म्हणणं आहे. त्यामुळे काँग्रेसचे नेते वंचित बहुजन आघाडीच्या या स्टँडमध्ये काय निर्णय आता घेतला जातो वंचित बद्दल हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल. महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीतल्या त्यांच्या प्रवेशाचं भवितव्य अजूनही निश्चित झालेलं आपल्याला दिसत नाही असं यावरनं म्हणता येईल.